मित्रांनो, जेव्हा आपल्या डाळिंबागेची फ्लावरिंग स्टेज चालू असते तेव्हा फ्लावरिंग स्टेजमध्ये फुलगळ होत असेल किंवा पाकळी करपा फुलकूच होत असेल किंवा थ्रिप्सचा अटॅक असेल, तर अशा कंडिशनमध्ये नेमकी कोणत्या कॉम्बिनेशनची फवारणी ही आपण आपल्या डाळिंबागेवर करू शकतो जेणेकरून आपल्या डाळिंबागेची फुलगळ थांबेल किंवा डाळिंबागेवर ब्लाइटचा अटॅक होणार नाही किंवा थ्रिप्सपासून आपल्या डाळिंबागेचे संरक्षण होईल, यासाठीच मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खास करून बनवला आहे। जेणेकरून नेमकी या स्टेजमध्ये कोणत्या औषधाच्या कॉम्बिनेशनची फवारणी घ्यावी त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी कृषी टॉकी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आज आपण रोको प्लस कुमानिल प्लस डेलिगेट या कॉम्बिनेशनच्या फवारणीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, जसे की या औषधामधील कंटेंट, औषधाची काम करण्याची योग्य पद्धत आणि मार्केटमधील या औषधाची किंमत, या संपूर्ण पॉईंटवर आज आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, रोको प्लस कुमानिल प्लस डेलिगेट या औषधाच्या कॉम्बिनेशनच्या फवारणीमध्ये कोणकोणते कंटेंट आहेत, तर रोको या औषधामध्ये थायफोनेट मिथाइल 70% WP फॉर्म्युलेशनमध्ये येत असते, त्यानंतर कुमानिल या औषधामध्ये झिरम 27% SC फॉर्म्युलेशनमध्ये येत असते आणि डेलिगेट या औषधामध्ये स्पिनेटोटोरियम 11.7% SC फॉर्म्युलेशनमध्ये येत असते। हे झाले या औषधामधील कंटेंटबद्दल। आता आपण बघूया या औषधाच्या कॉम्बिनेशनची फवारणी केल्यानंतर काम करण्याची योग्य पद्धत, त्यालाच आपण मोड ऑफ ॲक्शन असे म्हणतो। तर रोको हे सिस्टॅमिक फंगिसाइड असल्यामुळे हे कुजवा, फुलगळ, करपा या रोगांना नियंत्रित करण्याचे काम करते आणि कोमानेल हे कॉन्टॅक्ट फंगिसाइड असल्यामुळे हे रोगाच्या बुरशीस पानामध्ये फुलामध्ये प्रवेश करू देत नाही, म्हणजेच पिकावर बाहेरील बाजूस येणाऱ्या बुरशीची वाढ नियंत्रित करते। तसेच कोमानेलमध्ये झिरम असल्यामुळे याचा वापर आपण फ्लावरिंग स्टेजमध्ये करू शकतो, कारण कॉपर असेल, M45 असेल, सल्फर असेल यामुळे फ्लावर ड्रॉपिंग ही जास्त होण्याची भीती असते, त्यामुळे कोमानेलचा वापर करावा। त्यानंतर डेलिगेटमध्ये स्पिनेटोटोरियम हे कंटेंट असल्यामुळे हे ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाइड आहे, म्हणजेच एका वेळेस वेगवेगळ्या किडीपासून नियंत्रण भेटण्यास मदत होत असते। जर डाळिंबागेत फळधारणा अवस्था सुरू असेल तर ही फवारणी आपण इव्हिनिंगच्या टाईमला घ्यावी, जेणेकरून मधमाशीला कुठल्याही प्रकारे हानी होणार नाही। आणि जर आपल्या बागेची सेटिंग कंप्लीट झाली असेल तर आपण सकाळच्या वेळेस फवारणी घेतल्यास याचे आपणास अजून पण चांगले रिझल्ट हे मिळत असतात। तर मित्रांनो, रोको प्लस कोमानिल प्लस डेलिगेट या औषधाच्या कॉम्बिनेशनचा वापर आपण कोणकोणत्या रोगावर आणि किडीवर नियंत्रणासाठी करू शकतोय, तर याचा वापर केल्याने आपल्या डाळिंबागेवर येणारे रस शोषक किडीपासून नियंत्रण भेटण्यास मदत होते, जसे की थ्रिप्स, मावा, व्हाईट फ्लाय यासारख्या किडीपासून नियंत्रण भेटते, त्याचबरोबर पाने आणि फळे खाणाऱ्या आळीपासून पण नियंत्रण भेटण्यास मदत होत असते। तसेच रोको प्लस कुमानिलच्या वापरामुळे फुलकूज, पाकळी करपा, लवकर व उशिरा येणारा करपा, डाउनी मेलेडू, अँथ्रॅगोनस यासारख्या रोगापासून प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक नियंत्रण भेटण्यास मदत होत असते। तसेच या कॉम्बिनेशनचा वापर आपण डाळिंब व्यतिरिक्त टोमॅटो, मिरची, कपाशी, सोयाबीन, शिमला मिरची, संत्रा, मोसंबी, स्ट्रॉबेरी यासारख्या अनेक पिकावर केला तर आपल्याला चांगले रिझल्ट पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर या कॉम्बिनेशनचा वापर आपण पिकाच्या फ्लावरिंग स्टेज व्यतिरिक्त फळ विकास अवस्था, फळ काढणी अवस्था या सर्व अवस्थेमध्ये पण आपण वापर करू शकतो। मित्रांनो, रोको प्लस कुमानिल प्लस डेलिगेट या औषधाची फवारणी मात्रा कशी घ्यायची, तर रोको हे 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी प्लस कुमानिल हे 2 ml प्रति लिटर पाणी प्लस डेलिगेट हे 0.5 ml प्रति लिटर पाणी याप्रमाणे प्रमाण घेऊन वापर करावा आणि प्रति एकरी खर्च हा आपल्याला साधारणतः 1500 रुपयाच्या दरम्यान येईल। अशा प्रकारे मित्रांनो रोको प्लस कुमानिल प्लस डेलिगेट या औषधाच्या कॉम्बिनेशनचा फवारणीसाठी वापर करावा। आशा करतो की ही उपयुक्त माहिती आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक करून इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा आणि अशाच नवनवीन कॉम्बिनेशनच्या माहितीसाठी कृषी टॉकी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। धन्यवाद।